See, we had demanded earlier with honorable chief minister that because of pandemic सगळ्यांचं business बंद झालं आणि all commercial vehicles आमच्या गोयकारांचे commercial vehicles जे आहेत मोटरसायकल पायलट असो एक रिक्षावाला असो टेम्पोवाला असो व ट्रकवाला असो हे सगळे व बसकार असो हे सगळ्या जणांनी गाड्यो आपल्या घरा दल्यो आणि दे वर टोटली जॉबलेस बिकॉज दे वर अंडर सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम म्हणजे त्यांनी कोणे ईडीसीचं लोन काढलेलं कोणे आणि कोणाचं तुमच्या बँकेचं लोन काढलेलं चीफ मिनिस्टर रोजगार योजना काढलेले असे करून वेगवेगळे स्कीमींनी त्याने लोन काढून आपल्या पायाचे उभे राहले ते आता मोटरसायकल पायलटवाला जो तर घरा उरलो ते चार महिने जाल्यार तो टॅक्स सिंचन करतलो त्याका पॅसेंजर टॅक्स भरूंक जाय त्याका मोटरसायकल रिन्युअल टॅक्स भरूंक जाय आम्ही चीफ मिनिस्टर सांगले की तू सिक्स मंथ्स तरी रिलीफ दे आम्ही पहिले एक वर्षाची मागलेली होती आयज चीफ मिनिस्टरान डिसिजन घेतले हेजे आम्ही त्याच्याकडे तीन दिस पहिले परतून आणि एकदा उलयले त्याने सांगलेले हे कॅबिनेटात घेऊया नॉट ओनली दॅट फाईन इज वेव्हड ऑफ ऑल्सो सिक्स मंथ्स रिलीफ इज गिव्हन टू ऑल कमर्शियल ट्रान्सपोर्ट व्हेकल ओनर्स दे डोंट हॅव टू पे of 6 months, that is 1st April 2020 to 30th September 2020. Sir, या पिरियडी पॅसेंजर टॅक्स असो रिन्युअल याचे फीज असो रजिस्ट्रेशन फीज असो म्हणजे ते एव्हरी इयर त्यांना रिन्यू करचे पडतात ते कायच फरक करप ना सिक्स मंथ्सचे सिक्स मंथ्सचे फरक करप म्हणजे वर्षात जो तर त्यांचे 3,000 झाले 2,000 झाले 4,000 झाले 5,000 झाले त्याचे 50% फारीक करत सो दे विल गेट अ क्रेडिट नोट फॉर नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर दे डोंट हॅव टू पे दॅट मच अमाऊंट वॉट दे आर पेड दिस इयर सर दिस इज वन थिंग बट वॉट अबाउट द टुरिझम जे आता जाता इतली गर्दी पडल्या विथ द केसीस पिकिंग अप इन दिल्ली महाराष्ट्र एव्हरीवेअर ऑलरेडी आम्ही फाईन घालपाक स्टार्ट केले फाईन घालून फाईन खबर ना इतले ट्युरिस्ट येते सो दे ड्रोव डाऊन टू गोवा बाय कार सो देर इज नो दिस थिंग ऑन द बॉर्डर दॅट यू हॅव टू गेट अ सर्टिफिकेट आम्ही ओपन केले आता एसओपी आम्ही चीफ मिनिस्टर सांगले की ॲटलिस्ट एव्हरी पर्सन हू इज कमिंग इन साईड बाय ट्रेन ऑर बाय फ्लाईट विल बी चेक बाय अ थर्मल गन की वेदर ही हॅज टेम्परेचर ऑन वी कॅनॉट डू कोविड टेस्ट सर्टिफिकेट डेट इज रॉंग बिकॉज वी विल अगेन गो डाऊन बॅक टू झिरो वी हॅव टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन नॉट गो बॅक टू झिरो सो बट हाऊ डू हे झाले तसे जाणपणा करतो सो तुम्ही कसे आर नॉट गोइंग इन द मूड ऑफ लॉकडाऊन अगेन वी डोंट इंटेंड टू गो कसिनोच्या फुडल्यान जे इतली भीड झाल्या त्याचे तुमचे सिच्युएशन कसं कंट्रोल असतं सांगला कसिनोचे प्लॅन्स करप चालू हा येतो व्हडलो जो तीन ब्रिजाच्या पोनाक जो जागो हा ट्युरिझम डिपार्टमेंट आणि कॅप्टन ऑफ पोटाचो थिंगासर सारखो हाफ जावचो आणि एव्हरीथिंग शूड गो अंडर वन रूफ फ्रॉम देट विट टेक लिटल टायम बट ते जाग्यार घालप व्हेरी इम्पॉर्टंट मिनिस्टर आयज आयज कितें जालां की सगळे कडेन पॅसेंजर घेवप चालू आसा कॅप्टन ऑफ पोर्ट जेटी आसूं सांता मोनिका आसूं जे स्पेशली रिवर क्रुझिंगाक येता पळय सो ते एक कडेन आसा न्ही मिस्टर आयज लो केलेलो सेक्रेटरीच्या फुडल्यान एज फार एज कोल इश्यू इज कन्सर्न आनी दे आर स्पेशली सेईंग अबाउट दीस द एक्शन टेकन बाय पुलीस पुलिसान तेंच्यार कितें हें केलें म्हणून सी टुडे ऑनरेबल चीफ मिनिस्टर कडेन डिस्कशन जालां आफ्टर कॅबिनेट एन्ड ऑनरेबल चीफ मिनिस्टराक आमी सांगला की हेचेर डिसिजन घेवपाक जाय ऑल दीज इश्यूज जे आयज तापलेले आहा गोंयान तेजेर तुमी डिसिजन हाडा इवन दॅट हायवे जो आहा म्हटलें गरज ना सद्याक तुमी सांगला हय सांगला आनी तेजेर तो डिसिजन इमिडियटली विदीन मोले हायवे हय हय मोले हायवे 8 दिसांनी दितलो आमी सांगलो गरज ना ती गजाल कित्याक करपाक कित्याक पळय ताका सँक्शन अजुनी
मोताची येवंक ना मिनिस्ट्री ऑफ हायवेज एंड ट्रांसपोर्ट तेजे येवंकूच ना सेंक्शन तेजे खाली गोवर्मेंटानूच एक बारीक डिसिजन दिल्ले की हो जावचो म्हणून रोड जायना तेका 5 वर्सां मिनिमम लागता टू पूट इट इन एक्शन टू स्टार्ट वर्क 5 वर्सां लागता तेका मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट पयली करचे पडटा मागीर आमचो एनवायरमेंटाचो तेका इसी लागता बिकॉज इट इज गोईंग फ्रॉम फॉरेस्ट एरिया इट इज गोईंग फ्रॉम रिजर्व फॉरेस्ट एरिया ती एरिया इज अ डिक्लेअर्ड फॉरेस्ट एरिया सो समजत घरत ना आणि इतले समजत काय ना जर कित्याक पुढे गेले तरी सी ते रोड जावपाचोच ना तो एक डिसिजन गव्हर्नमेंटाचे आहा की तो रोड करपाक जाय तो अजूनही डेली सँक्शन जागना त्याचं टेंडर जागना त्याचं एस्टिमेट जागना त्याचं काय जागना लोकांक इज जस्ट अ स्पेक्युलेशन सो आय एम सांगला सीएम यू गिव अ प्रॉपर स्टेटमेंट विथ द मिनिस्टर कॉल द मिनिस्टर फ्रॉम सेंटर गिव अ प्रॉपर स्टेटमेंट दॅट दॅट रोड इज नॉट हॅपनिंग सो वॉट सो वाय वॉट इज नॉट हॅपनिंग वाय टू कम आउट विथ इट सो एज अ मिनिस्टर ट्रेकिंगाचेर डिस्कशन डबल ट्रेकिंगाचेर डिस्कशन झालं तेजे ऑनरेबल चीफ मिनिस्टर एक 8-10-15 दिसां भितर डिसिजन दितलो आपलो द सेंट्रल मिनिस्टर इज कमींग आणि कोलाचेरूय डिसिजन झालं की हाव टू रिड्यूस द क्वांटिटी ऑफ कोल कमींग इन टू गोवा तेजेरूय 100% चीफ मिनिस्टर पॉझिटिव्हली इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा डिसिजन जातले लोकांचे अगेन्स्ट डिसिजन खंयच जावचे ना लोकांक नाका तो प्रोजेक्ट जावचो ना इतली हांव गॅरंटी ऑनरेबल चीफ मिनिस्टराक आयज सगळ्या मिनिस्टरांनी सांगला कितें सांगपाचे आहा पळय तितले म्हणजे ऑन दीस इश्यू आनी वी हॅव गिवन हीम दॅट यू ओनली गीव द टॅल द प्रेस वीथ द सेंट्रल मिनिस्टर म्हणजे सारखे जावन येते कितें आमी सांगले म्हणून आनी सेंटर आनी कितें करता तशें नाका सेंटराचो मिनिस्टराक घेवन आनी मागीर तुमी दोगूय जाण दिया वेन इज ही कमींग ह्या म्हयन्यान भितर येवंक शकता तो बिफोर 30th Like till then, I don't think any work will start of double tracking. Honorable CMR already decided. But the work will start, how many people will start? Double tracking. The work will start, born government will start. But when you say the road, you will start double tracking. If you don't say the road, CMR will start. CM decision will be given. And decision will be in the interest of the people of मी वन मोर थिंग तुमच्या जे क्राऊड वाढल्या बेड सगळं शेड्यूल बेड सगळं मदीं जातल्या ना ना ते ऑलरेडी फाटी काढपाक लायले आम्ही क्राऊड भरपूर येयलो म्हणून हेणे एक्स्ट्रा बेड हाडलेले सगळे काढून लायले तशें चलचें ना डिसिप्लीन विचार आसपाकूच जाय एवरीथींग वील फॉल इन प्लेस ओके सर आनी कितें साडी शॉपिंग करपाक आतां बेळगांव वचपाची गरज ना पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साडयो खरेदी करपाक मेळटा नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा सिल्क साडी किंवा कॉटन साडी तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी